छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या पेन्शनसाठीच्या आंदोलनात शिक्षकांच्या दोन गटांतच राडा झाला. शिक्षकांचे दोन्ही गट आमने-सामने आले, त्यांच्यात धक्काबुक्की झाली आणि एकमेकांना प्रचंड शिवीगाळही करण्यात आली. शिक्षकांसोबत जिल्हा परिषदेचे इतर कर्मचारी देखील होते. अखेर कर्मचाऱ्यांनीच प्रयत्न करून हा वाद सोडवला. लातूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील 450 कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे नियमित शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत, तर बाह्य रुग्ण विभागात नियमित तपासणी सुरू असून प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा आधार घेतला जातोय. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी येवल्यातील सर्व शासकीय कर्मचारी तसंच शिक्षक संघटना दुसऱ्या दिवशी संपात सहभागी झाले. यावेळी संपकऱ्यांनी शासनानं काढलेल्या GRची होळी केली, तर कार्यालयात अनेक विभागांमध्ये शुकशुकाट दिसला. पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या देण्यात आला. पेन्शन वाढीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात EPS 95 पेन्शनधारक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. आंदोलकांनी सुमारे तासभर बाफना चौरस्ता अडवून धरला होता. अकोल्यात दुसऱ्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपकऱ्यांनी प्राथमिक शिक्षक संघटनेचे संभाजी थोरात यांच्या फोटोला चपला मारून निषेध नोंदवला. थोरातांच्या संघटनेनं संपातून माघार घेतल्यानं इतर संपकरी नाराज आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल ताशे वाजवून सरकारचाही निषेध करण्यात आला. जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी रिसोड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येनं शासकीय निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी खाळीनाद आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. आरोग्य, महसूल, शिक्षण विभाग यासह सर्वच कर्मचाऱ्यांनी खाळीनाद आंदोलनात सहभाग घेतला. जळगाव तहसील कार्यालयातही 100% कर्मचारी संपावर गेल्यानं संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट दिसला. संपात सहभागी कर्मचाऱ्यांविरुद्ध निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली आहे. संपात सहभागी कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा इशारा देण्यात आला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे